नमस्कार मंडळी. आजचा आपला विषय आहे, माझ्या कुंडलीत कालसर्प योग आहे का. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही ज्योतिषाकडे पत्रिका घेऊन जाता, तुमची एखादी समस्या घेऊन, आणि ज्योतिषी तुम्हाला सांगतो की तुमची कुंडली ही कालसर्प योगाची कुंडली आहे. म्हणजे काय, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही घाबरून जाता, आणि अर्थातच त्याच्यानंतर तो ज्योतिषी सांगतो की तुम्हाला तुमच्या कालसर्प योगाची शांत करून घ्यायला पाहिजे. मग तुमची धावपळ होते, तुम्ही खर्च करता, कालसर्प योगाची शांत करून घेता, असं बरंच काही करावं लागतं. तर आज आपण बघणार आहोत की तुमच्या कुंडलीत खरंच कालसर्प योग आहे का. कुठल्याही ज्योतिषाने तुम्हाला फसवू नये, कुडबुड्या एखाद्या ज्योतिषाने तुम्हाला फसवू नये, म्हणून हे तुम्ही स्वतः तपासून बघणं आवश्यक आहे. यापूर्वीची माझा एक व्हिडिओ होता, तुम्हाला मंगळ आहे का, मला मंगळ आहे का, तो कसा बघावा, जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देते आहे. त्याचप्रमाणे हा दुसरा आजचा महत्त्वाचा विषय आहे की माझ्या कुंडलीत कालसर्प योग आहे का, हे कसं बघायचं. तर कालसर्प म्हणजे काय, राहू आणि केतू हे दोन छेदनबिंदू आहेत, तरी पण आपण त्यांना ग्रह मानतो, आणि ते कालाचे निर्देशक आहेत, कालाचे निर्देशक. तर राहू आणि केतू हे नक्की काय आहे, तर राहू हे सापाचं तोंड आहे आणि केतू सापाची शेपटी आहे. त्यामुळे जेव्हा तुमच्या कुंडलीत राहू आणि केतू यांच्या एकाच बाजूला सर्व महत्त्वाचे ग्रह येतात, तेव्हा तुमच्या कुंडलीत कालसर्प योग झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर आता कुंडलीत पहिलं तर नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमची जन्म लग्न कुंडली समोर घेऊन बसावं लागेल. हा व्हिडिओ पॉज करा आणि तुमची जन्म लग्न कुंडली समोर ठेवा. आता नेहमीप्रमाणेच ह्यात आकडे दर्शवलेले असतील आणि ग्रह जे दर्शवलेले असतात ना, तर ते मंगळाला मवर टिंब, नंतर शनीला श, चंद्राला चन, असं थोडक्यात लिहिलेले असतात. तर राहूला रा आणि केतूला के अशी अक्षरं आपल्या कुंडली दिलेली असतात. तर तुम्ही बघाल, तुमच्या घरातल्या जेवढ्या केवढ्यांच्या पत्रिका आहेत कुंडल्या काढून बघा, तर तुम्हाला राहू आणि हे केतू नेहमी परस्पर अपोझिट जी स्थानं आहेत, एकमेकांसमोरची जी स्थानं आहेत पत्रिकेत, तिथे दिसतील. म्हणजे राहूच्या समोर केतू असतो किंवा केतूच्या समोर राहू असतो नेहमी. आणि म्हणूनच काय होतं की कुठल्याही स्थानात असू देत, मग ते पहिल्या स्थानात, दुसऱ्या स्थानात, तिसऱ्या, कुठल्याही स्थानातून ते असे असू देत, राहू आणि केतूच्या मध्ये म्हणजे एका बाजूला जर सर्व महत्त्वाचे ग्रह आले तर तुमच्या कुंडलीत कालसर्प योग आहे असं म्हणता येईल. आता कालसर्प योगासाठीच महत्त्वाचे ग्रह हा मी उल्लेख करते, म्हणजे कुठले, तर अर्थातच रवी, बुध, मंगळ, शनी, शुक्र, गुरु हे महत्त्वाचे ग्रह, जे नवग्रह आहेत. तर नवग्रहापैकी दोन तर राहू आणि केतू आहेत, उरलेले जे सात ग्रह आहे म्हणजे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, शुक्र, शनी आणि गुरु हे सात महत्त्वाचे ग्रह जर या राहू आणि केतूने जे दोन भाग पत्रिकेचे करतात, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, राहू आणि केतू समोरासमोर राहिले आहेत आणि त्याने तुमच्या कुंडलीचे बरोबर दोन भाग पाडलेले आहेत. त्या दोन भागापैकी कुठल्याही भागात हे सगळे ग्रह एकाच बाजूला जर असतील तर तुम्ही निश्चित समजून जा की तुम्हाला कालसर्पयोग आहे.
कालसर्प म्हणू का, तर हे सगळे महत्त्वाचे ग्रह, सात ग्रह हे सापाच्या विळख्यात सापडलेले आहेत असं आपण मानू. पुन्हा हे कालाचं निर्देशक आहे, कालमापन करणारे हे ग्रह आहेत. तर राहू पूर्वजन्माची फळं दाखवतो, केतू पुढच्या जन्माची फळं दर्शवतो. तर हे सगळे महत्त्वाचे ग्रह या सापाच्या विळख्यात सापडल्याने कालसर्पयोग तयार झाला. तर कालसर्पयोगामुळे होतं काय, तर तुम्हाला प्रत्येक कामात अडथळे येतात, आयुष्यात अपयश येतं, चांगली फळं मिळत नाहीत. आणि म्हणूनच बरोबर आहे, जर तुम्हाला कालसर्पयोग असेल तर त्याची शांत करून घ्या. खात्रीशीर एखाद्या माणसाकडनं, व्यक्तीकडनं तुम्हीही शांत करून घ्या, जेणेकरून तुमचं मनही शांत होईल आणि काही प्रमाणात निश्चितच फायदा होईल. पण मुळातच तुमच्या कुंडलीत जर कालसर्पयोग नसेल, तरीसुद्धा एखादा ज्योतिषी तुम्हाला सांगत असेल, अरे तुम्हाला तर कालसर्पयोग आहे, तुम्ही शांत करून घ्या हे एवढे एवढे पैसे, अशी तुमची फसवणूक होऊ नये म्हणून हा सगळा या व्हिडिओचा प्रपंच. तर मंडळी, अशा पद्धतीने स्वतःच्या कुंडलीत, तुमच्या घरच्यांच्या कुंडलीत, मित्रांच्या मैत्रिणींच्या कुंडलीत कालसर्पयोग खरंच आहे का हे तपासून पहा. या बाबतीत जर तुम्हाला काही शंका असेल, अजून शंका निरसन करायचं असेल, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये पैसा, यश, सुख, समाधान मिळवण्याचा मार्ग, त्याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. मला असं शंका विचारण्यात आल्या होत्या की तुम्ही व्यवसायाबद्दल मार्गदर्शन कराल का, काय व्यवसाय करावा. राशीवरून, राशीवरून एक छोटा पार्ट आहे रास, पूर्ण कुंडलीवरून जर तुम्हाला व्यवसाय काय करावा याची माहिती हवी असेल, वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा ईमेल आयडी देते आहे. ईमेल करून मला तुम्ही विचारू शकता. अशा एखाद दोन व्यक्तींना मी मार्गदर्शन केलं आहे, वैयक्तिक मार्गदर्शन त्यांनी विचारल्यामुळे. तर तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. परंतु व्यवसाय, नोकरी, त्यातलं यश अपयश, त्यातून मिळणारा पैसा हा विषय व्यापक आणि गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट असल्यामुळे जोपर्यंत तुम्ही निदान बेसिक ज्योतिष शिकत नाही तोपर्यंत हा विषय मला तुम्हाला एखाद्या व्हिडिओतून समजावून सांगणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे तुमच्या पत्रिकेवरून तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन हवं असल्यास ते मी नक्की करेन. माझ्या ईमेल आयडीवर तुम्ही मला ईमेल करा आणि विचारा. तर आशा करते मंडळी, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि ह्यापुढेही असेच ज्योतिषविषयक नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येईन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.